पाणी हे जीवन आहे, त्यासाठी पाणी हे जपून वापरलं पाहिजे. कारण वाढती लोकसंख्या आणि सध्या उपलब्ध असलेले पाण्याचे सोर्स बघता भविष्यामध्ये पाण्यासाठी मारामारी होईल, युद्ध होईल हे आपण पेपरमध्ये वाचतो, पण आज वास्तविकता आपण ती अनुभवतो आहे आणि बघतो आहे. त्यामुळे पाणी हे जपून वापरलं पाहिजे. प्रत्येक थेंब हा पाण्याचा आपण या ठिकाणी वाचवला पाहिजे. वाहून जाणारं पाणी हे जमिनीत अडवलं पाहिजे. आपण रोज आठवड्यातनं एक वेळा दोन वेळा गाड्या धुतो, त्याऐवजी आठवड्यातनं 15 दिवसातनं एकदा गाडी धुतली पाहिजे. जे नळ कायम उघडे असतात, ग्रामपंचायत असो नगरपालिका असो, या ठिकाणी आपण बघतो की पाणी सोडल्यानंतर गल्लीतनं पाणी वाहतं. ते कॉक, ते नळ आपण जर दुरुस्त केले तर ते पाण्याची बचत होईल. त्यानंतर या ठिकाणी छतावर पडणारं पाणी हे जमिनीत वाहून जातं, तेही खऱ्या अर्थानं आपण अडवलं पाहिजे. भविष्यातली पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी आजपासून आपण प्रत्येकाने पाणी वाचवण्याचा, प्रत्येक थेंब पाण्याचा वाचवण्याचा जर निर्धार केला तर भविष्यात पाण्याची बचत ही नेहमी नक्कीच घडेल, आणि ती घडवावी अशी माझी आपल्यास नम्र विनंती आहे.